पर्यावरण शिक्षण या विषयाची माहिती घेत आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण पाठ्यक्रमाची ओळख करून घेतली. अभ्यासक्रम काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला मार्कांचे डिस्ट्रीब्युशन आहे याबद्दलची माहिती घेतली. प्रोजेक्ट कसा करावा आहे त्याबद्दलची माहिती आणखी एका लेक्चर मध्ये दिली जाईल. आजच्या लेक्चर मध्ये आपण पर्यावरणाचं महत्व काय, पर्यावरण विषय हा अभ्यासने का गरजेचा आहे आणि तुम्हा मुलांसाठी हा विषय काय इन्क्लूड केलेला आहे हे जाणून घेणे आपल्याला महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच पर्यावरणीय महत्व हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आता हे महत्व जाणून घेत असताना सुरुवातीला आपल्याला पर्यावरणातल्या महत्वाच्या मोठ्या निर्माण झालेल्या समस्या कोणत्या आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि त्याच काही समस्यांचा आढावा आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर काही समस्या कशा पद्धतीने उद्भवलेल्या आहेत, त्याचे परिणाम काय होतात, हा काहीसा भाग या लेक्चरमध्ये आपण इथून पुढे घेणार. आता पर्यावरण शिक्षणाचे महत्व जाणून घेत असताना आधी समस्या कोणत्या आहेत जाणून घेतल्या तर त्याच्यावर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करणे गरजेचं आहे आणि ती समस्या किती गंभीर आहे हे जाणून घेतल्याशिवाय त्याच्यावरच्या उपाययोजना आपण करू शकत नाही आणि त्यासाठीच आपण विविध समस्यांचा आढावा घेत आहोत. पहिली समस्या आपण विचारात घेतो ती म्हणजे जागतिक तापमान वाढ. आता जागतिक तापमान वाढ म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग आपण त्याला म्हणतो, म्हणजे पृथ्वीलगतच्या पृष्ठभागालगतचं जे काही तापमान आहे ते दिवसेंदिवस वाढत जाणे ही जी क्रिया आहे त्याला आपण जागतिक तापमान वाढ असं म्हणतो. जे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी असं प्रेडिक्ट केलेलं आहे की 2050 पर्यंत हे तापमान वाढ 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेडने काय होईल वाढली जाईल आणि त्याचा परिणाम संपूर्ण सजीवसृष्टीवर होईल. आता जागतिक तापमान वाढ ज्या क्रियेमुळे होते त्याला आपण काय म्हणतो तर ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा हरितग्रह परिणाम असं म्हणतो. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी काही सूर्यप्रकाशाची उष्णता येते किंवा सूर्यप्रकाश येत असतो तो पृष्ठभागावर पडत असतो, पृष्ठभागाचा भाग हा काही उष्णता शोषून घेत असतो आणि नको असलेली उष्णता परावर्तित करत असतो, म्हणजे काही ऍब्सॉर्ब केली जाते आणि काही रिफ्लेक्ट केली जाते. तर ही रिफ्लेक्ट होणारी ऊर्जा आहे आणि जी ऍब्सॉर्ब केली जाणारी ऊर्जा आहे त्या ऍब्सॉर्ब केलेल्या ऊर्जेमुळे काय होतं, पृथ्वीलगतचं वातावरण हे उबदार बनतं जे आपल्याला म्हणजे सजीवांना जगण्यासाठी आवश्यक आहे. पण आज अशी स्थिती आलेली आहे की रिफ्लेक्ट होणारा परावर्तित होणारी उष्णता जी आहे ती परावर्तित न होता आपल्याच वातावरणात काय होते, ट्रॅप होते, अडकते आणि पृथ्वीलगतचं वातावरण किंवा तापमान हे वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याला त्या क्रियेला आपण म्हणतो ग्रीन हाऊस इफेक्ट किंवा हरितग्रह परिणाम असं म्हणतो. ही क्रिया झाल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात तापमान वाढीची समस्या ही निर्माण होत चाललेली आहे. आता ज्या वायूंच्यामुळे ही क्रिया होते त्याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो, म्हणजेच हरितग्रह वायू असं म्हणतो. त्या हरितग्रह वायूमध्ये कोणते वायू येतात तर कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड सारखे घटक किंवा मिथेन यासारख्या वायूंचा समावेश होतो. आता हे सगळे वायू कशामुळे निर्माण होतात तर आपली वाढती लोकसंख्या आणि आपल्या वाढत्या गरजा ज्या आहेत त्या वाढत्या गरजांमुळे ही समस्या किंवा ह्या प्रदूषकांची निर्मिती होत चाललेली आहे. इंडस्ट्रियलायझेशन केलं आपण आपल्या गरजेसाठी, वाहनांचा अतिरिक्त वापर केलेला आहे आणि त्या माध्यमातून ही सगळी प्रदूषके बाहेर पडतात. किंवा कृषी क्षेत्रात आपण रसायनांचा अतिरिक्त वापर करतो त्यामुळे नायट्रस ऑक्साईड सारखे घटक हे वातावरणात बाहेर पडतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही ग्रीन हाऊस गॅसेस वातावरणात येत चाललेले आहेत. याचा परिणाम काय होत चाललेला आहे, तापमान वाढ होत चाललेली आहे. आणि ह्या समस्येमुळे पृथ्वीलगतचं तापमान वाढल्यामुळे ध्रुवीय स्तरावरचे बर्फ वितळण्याचं कार्य होईल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्राची पातळी पाण्याची वाढेल. परिणाम काय होईल, पृथ्वी जे काही देश अस्तित्वात आहेत किनारपट्टीलगतचे देश त्या देशांना धोका निर्माण होईल. किनारपट्टीच्या देशांमधली जैवविविधता किंवा तिथं जे काही लोकांचं अस्तित्व आहे ते नष्ट होईल. साधं उदाहरण सांगायचं झालं तर अंदमान निकोबार सारखं बेट आपल्या देशाला जे लाभलेलं आहे ते तापमान वाढीमुळे किंवा ही जी काही समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल त्याच्यामुळे ही बेट पाण्यात जाऊन पाण्याखाली जाऊन काय होतील तिथलं सगळंच अस्तित्व नष्ट होईल. मग ही समस्या आपण करत असलेल्या क्रियांमुळे निर्माण झालेली आहे.
तमे जागतिक तापमान वाढ ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे असं आपल्याला म्हणतात. त्याच्यानंतर दुसऱ्या समस्येकडे आपण वळतोय, तो आहे ओझोन थराचा ऱ्हास, म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ओझोन डिप्लिशन असं म्हणतो. ओझोन डिप्लिशन म्हणजे काय आहे, तर पृथ्वीलगतच्या काही अंतरावर, पृथ्वीलगतचं जे वातावरण आहे त्या वातावरणात काही अंतरावरचे वातावरणाचे जे वेगवेगळे थर आहेत त्यातला स्ट्रॅटोस्फियर जो थर आहे त्या स्ट्रॅटोस्फियर मध्ये ओझोन हा वायू अस्तित्वात आहे. हा ओझोन साधारणतः निळसर कलरचा वायू आहे आणि त्या वायूमुळे मात्र आपल्याला म्हणजे सजीवांना खूप मोठ्या चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन मिळालेलं आहे. काय प्रोटेक्शन मिळतं, तर सूर्याकडून येणारे जे सूर्यकिरण आहेत त्याच्यामधले जे युव्ही रेज आहेत म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज जे आहेत ते ओझोन थराद्वारा काय केले जातात, ऍब्सॉर्ब केले जातात आणि त्यामुळे हे जी काही रेज आहेत त्या आपल्या पृथ्वीपर्यंत येत नाही आणि त्यामुळे सजीव सृष्टीचं अस्तित्व पृथ्वीवर टिकून आहे. म्हणजे ओझोन हा आपल्यासाठी संरक्षक म्हणून काम करतो, संरक्षक घटक म्हणून काम करतो, म्हणजे त्याचं अस्तित्व आपल्यासाठी काय आहे महत्वाचं आहे. पण आज काय स्थिती झालेली आहे, या ओझोन थराचा विरळपणा वाढत चाललेला आहे, म्हणजेच त्याला आपण ओझोन डिप्लिशन असं म्हणतो. आता याला मोठा कारणीभूत असणारा सोर्स आहे तो म्हणजे परत इथं जो ग्लोबल वॉर्मिंग मध्ये मी उल्लेख केला वायूचा तोच इथं कारणीभूत ठरतो, तो म्हणजे CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. आता हा क्लोरोफ्लोरोकार्बन येतो कुठून, तर आपल्याकडे जे रेफ्रिजरेटर वापरले जातात त्याच्यामधला जो कॉम्प्रेसर आहे त्याच्यामध्ये कूलिंग एजंट म्हणून हा CFC वापरला जातो. त्याचबरोबर आपण डिओड्रंट किंवा जे सेंट्स वापरतो त्याच्यामध्ये आपण हा वायू वापरत असतो, म्हणजे जे आपल्याला थंडपणा जाणवतो ते स्प्रे केल्यानंतर ते कशामुळे जाणवत असतं, तर त्या CFC मुळे जाणवत असतं. आता बऱ्याच मोठ्या स्टोरेज जे क्षेत्र असतं म्हणजे नाशवंत माल जो असतो त्याला स्टोरेज करण्यासाठी जे कुलिंग साईट्स उभारलेले असतात तिथं सुद्धा हा वायू वापरला जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या वायूची निर्मिती वातावरणात होत चाललेली आहे आणि हा वायू ओझोनच्या थराच्या विरळपणास कारणीभूत ठरत चाललेला आहे. आता ओझोनचा थर विरळ होतोय म्हणजे नेमकं काय होतं, ओझोनचा थर हा साधारणतः O3 या 3 ऑक्सिजनच्या मॉलिक्युलने बनलेला आहे. ज्यावेळेस CFC याच्याबरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस त्याचं डिप्लिशन होतं, ब्रेकडाऊन होतं, हा याचं ब्रेकडाऊन होतं आणि ऑक्सिजन आणि एका ऑक्सिजनच्या मॉलिक्युलची निर्मिती होते. म्हणजे ऑक्सिजन आणि ओचा एक मॉलिक्युल तयार होतं आणि त्यामुळे हा थर काय होत चाललेला आहे, विरळ होत चाललेला आहे. आर्क्टिक किंवा काय म्हणायचं ध्रुवीय स्तराच्या भागामध्ये हा विरळपणा जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवत झालेला आहे. शास्त्रज्ञांनी असं उल्लेख केलेला आहे की जवळजवळ 70-72% विरळपणा हा तिथं वाढलेला आहे, म्हणजे डिप्लिशनचं प्रमाण हे 72% काय झालेलं आहे, वाढलेलं. म्हणजे याबरोबर आणखीन एक मोठी समस्या आपण फेस करणार, ती म्हणजे ओझोन थराच्या ऱ्हासाची. आता ह्या ऱ्हास झाला तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे मानवाला काय प्रॉब्लेम आहे, तर स्किन डिसीज निर्माण होतील, डोळ्यांचे इफेक्ट, डोळ्यांवर इफेक्ट होऊन डोळ्यांचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील आणि जे सेन्सिटिव्ह प्रजाती आहेत त्या युव्ही रेजला ज्या खूप सेन्सिटिव्ह आहेत त्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका हा इथं निर्माण होईल. त्यामुळे तापमान वाढ किंवा ओझोन थराचा ऱ्हास हे मानवाच्या दृष्टीने त्रासदायक ठरणाऱ्या समस्या पण क्रिएट कोण करत चाललेलं आहे, आपणच आणि आपल्या कृतींद्वारे. त्याच्यानंतर तिसऱ्या समस्येकडे मी वळते. हा तर तसा बघायला गेला तर खूप मोठा पॉइंट आहे, अगदी थोडक्यात आपल्याला हा घेताच येणार नाही, कारण प्रदूषण ही आजची जागतिक मोठी समस्या बनलेली आहे. प्रदूषणामध्ये अनेक प्रकारच्या प्रदूषणाचा समावेश होतो, मग वायू प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन क्रिएट होत चाललेलं आहे, जल प्रदूषणाची समस्या निर्माण होत चाललेली आहे, मृदा प्रदूषण होत चाललेलं आहे, किंवा ध्वनी प्रदूषणाची समस्या ही दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहिजे. आता हे सगळं होतंय ते कशामुळे होतंय, तर परत इथं लोकसंख्येचा संबंध येतो. वाढती संख्या, वाढत्या गरजा आणि वाढत्या साधन संपत्तीचा वापर आणि त्याचा परिणाम म्हणून प्रदूषणाची समस्या ही मोठ्या प्रमाणात क्रिएट होत चालली.
आता हे प्रदूषण जे आहे, जल प्रदूषण जर विचारात घ्यायचं झालं तर सांडपाण्याचं व्यवस्थापन आपण योग्य पद्धतीने करत नाही. हे सांडपाणी नैसर्गिक स्त्रोतात मिसळलं की मग जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते. हवेचं प्रदूषण कारणीभूत ठरणार मगाशी इथं जे दोन कारण उल्लेख केले तीच कारण इथं हवा प्रदूषणाचा परत उल्लेख करता येईल. इंडस्ट्रियलायझेशन किंवा वाहनांचा अतिरिक्त वापर आणि त्यातून निघणारी जी प्रदूषके आहेत त्याच्यामुळे हवा प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढेल. ह्या प्रत्येक समस्येचा आपण डिटेल अभ्यास करू शकतो, वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकतो, थोडक्यात आपल्याला हे म्हणता येणार नाही. मृदा प्रदूषणासाठी समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारण आज आपण जास्त काय करत चाललेलं आहे, अन्नधान्याची मागणी वाढत चाललेली आहे आणि ही अन्नधान्याची मागणी वाढल्यामुळे कृषी क्षेत्रातून अधिक उत्पादन घेणे हे आजचं एम बनलेलं आहे. म्हणजे आर्थिक तत्वावर आपण काय करत चाललेलं आहे, कृषी क्षेत्र विकसित करत चाललेलं आहे. परिणाम काय होते, अतिरिक्त रसायनांचा वापर, जलदगतीने लवकर येणाऱ्या पिकांचा पीक बियाणांचा वापर करतोय आणि असं उत्पादन आपण घेत चाललेलं आहे. ह्या सगळ्या उत्पादन घेत असताना जी अतिरिक्त रसायनं त्या मृदेमध्ये चाललेली आहेत त्यामुळे मृदा प्रदूषणाची म्हणजे सॉइल पोल्युशनची समस्या ही क्रिएट होत चाललेली आहे. ऍग्रो केमिकल्स म्हणतो आपण त्याला, हे ऍग्रो केमिकल्स दिवसेंदिवस आपण कृषी क्षेत्रात वाढवत चाललेले आहेत, ऍग्रिकल्चर एरियामध्ये वाढवत चाललेले आहेत आणि त्यामुळे प्रदूषणाची समस्या ही वाढताना आपल्याला पाहिली. त्यामुळे अनेक प्रकारचं प्रदूषण ही समस्या म्हणजे. त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषणाचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर पुणे शहरासारखी जी सिटी आहे त्यामध्ये जवळजवळ दर दिवशी 50,000 जास्त वाहनांचा वापर होत असतो आणि ही 50,000 वाहनं त्या दिवशी त्या शहरात धावत असताना त्या माध्यमातून ध्वनी प्रदूषणाची आणि ट्रॅफिकची समस्या निर्माण होते. ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर जो सर्वे घेतला गेला त्या सर्वेमध्ये असं म्हणण्यात आलं की जागतिक दृष्ट्या सर्वात ट्राफिक असणारं शहर म्हणून दिल्ली शहराला मुंबई शहराला ओळखलं जातं आणि त्याच्या खालोखाल नंबर लागतो म्हणजे दिल्ली शहराचा. हा साधारणतः 2017 सर्वे आहे आणि त्यानुसार ट्राफिकची समस्या भारतातल्या या गाण्याच्या शहरांमध्ये आपल्याला वाढताना दिसते. आता हे सगळं आपण करतोय कशासाठी करतोय तर आपण त्याला चांगलं नाव दिलेले आहे की देशाचा विकास. हा विकास साध्य करत असताना आपल्याला आर्थिक विकास आणि आर्थिक उपलब्धता हेच एम ठेवून आपण करत चाललेलो आहे आणि त्यामुळे बाकीच्या घटकांवर नैसर्गिक घटकांवर काय परिणाम होतो हे मात्र आपण सोयीस्कररित्या विसरत चाललेलो आहे आणि त्यामुळे प्रदूषणाची स्थिती ही आपल्याला वाढताना दिसते. त्यामुळे ही समस्या अनेक प्रकारची प्रदूषके निर्माण होऊन अनेक नैसर्गिक स्त्रोतांचं प्रदूषण होणे ही समस्या बनली. त्याच्यानंतर पुढच्या समस्येकडे येते मी, ते आहे घनकचऱ्याची समस्या. आज सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटी भारतातल्या जर विचारात घ्यायच्या झाल्या तर तिथं कचरा व्यवस्थापन ही एक समस्या बनलेली आहे. म्हणजे कचऱ्याचं मॅनेजमेंट कसं करायचं ही समस्या बनलेली आहे. किंवा जगातल्या कुठल्याही शहरात गेला तर कचरा व्यवस्थापन हे त्यांच्यासाठी प्रश्न बनलेला आहे. कसं व्यवस्थापन करायचं हे त्याच्यासाठी प्रश्न बनलेला आहे. हे का झालं तर नैसर्गिक रचनेमध्ये आपण बदल करत गेलो. नैसर्गिकरित्या कचऱ्याचं व्यवस्थापन पूर्वी केलं जात होतं किंवा प्रमाण कमी असल्यामुळे नैसर्गिकरित्या कचरा हा योग्य पद्धतीने नॅचरलीच काय केला जात होता, त्याचं व्यवस्थापन होत होतं. पण आज संख्या वाढली, कचऱ्याचं प्रमाण वाढलं आणि परिणामी कचऱ्याचे ढीग हे प्रत्येक शहरामध्ये साठत गेले आणि त्यामुळे कचऱ्याचं व्यवस्थापन ही समस्या बनलेली. वापर वाढलेला आहे, जे आपण कंटेंट वापरतो ते कंटेंट बदलत गेलेले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून कचरा ही समस्या बनून गेलेली आहे. म्हणजे प्लास्टिक सारखा वापर वाढलेला आहे, ई कचऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे, तो ई कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था आपल्याकडे नाही आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचा कचरा हा दीर्घकाळापर्यंत निसर्गामध्ये राहतो, पर्यावरणामध्ये राहतो आणि त्यामुळे कचरा ही काय झालेली आहे, समस्या बनलेली आहे. भारताचा विचार करायचा झाला तर भारतात दर दिवशी जवळजवळ म्युन्सिपल वेस्ट हे 55 मिलियन टन एवढं निर्माण होतं. म्हणजे दर दिवशी हा एवढा कचरा निर्माण होतो. एका व्यक्तीचा विचार करायचा झाला तर प्रत्येक व्यक्ती, भारतातील हा सर्वे आहे, भारतातील प्रत्येक व्यक्ती जवळजवळ 800 ग्रॅम कचरा हा दर दिवशी निर्माण करते. पर डे 800 ग्रॅम
हा इंडिव्हिज्युअल द्वारा निर्माण होणारा काय आहे, कचरा आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याच्या योग्य व्यवस्थापनाची आपण जबाबदारी किंवा योग्य पद्धतीने त्याचं रचना केलेली नाही, त्यामुळे ह्या समस्येचं काय करायचं हा आपल्याकडे प्रश्न आहे. मग त्या शहराचं सौंदर्य नष्ट होणे यासारखी समस्या निर्माण होते, दुर्गंधी निर्माण होणे यासारखी समस्या, त्या परिसरात आजारांचं प्रमाण वाढणे यासारखी समस्या, कचऱ्याचे ढीग जर दीर्घकाळ एखाद्या परिसरात राहिले तर त्या परिसरात ते दीर्घकाळ साठलेल्या कचऱ्यामुळे त्यातून जे वेस्ट निर्माण होईल, जे काही पाणी ज्याला आपण लिचेट म्हणतो ते लिचेट खालच्या अंडरग्राऊंड वॉटरला मिळेल आणि अंडरग्राऊंड वॉटरचं पोल्युशन ह्यामुळे सुद्धा निर्माण होईल. बऱ्याच शहरामध्ये कचरा व्यवस्थापन म्हणजे काय प्रकार केला जातो, त्या शहरातला सगळा कचरा गोळा केला जातो आणि शहराबाहेर असणाऱ्या एखाद्या रिकाम्या जागेवर टाकला जातो. आपल्या दृष्टीने शहर सुंदर झालं, शहर स्वच्छ झालं, पण तिथं टाकलेला परिसर मात्र पर्यावरणीय दृष्ट्या काय झालेला आहे, पोल्युटेड झालेला आहे, पर्यावरणीय दृष्ट्या तिथं समस्या निर्माण झालेली आहे असं आपल्याला म्हणताय. त्यामुळे ही एक आणखी पर्यावरणातली गंभीर समस्या. त्याच्यानंतर पुढच्या समस्येकडे जाते मी, ते आहे जैवविविधतेचा ऱ्हास, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. ही बायोडायव्हर्सिटी आहे म्हणून आपण जगू शकतो, आपण काय करू शकतो, आपलं जे काही लाईफ स्पॅन आहे तो चांगल्या पद्धतीने आनंददायी व्यतीत करू शकतो, कारण ही बायोडायव्हर्सिटी आहे. भारताच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर भारत हा मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री म्हणून ओळखला जातो, म्हणजे महा जैवविविधतेचा देश म्हणून ओळखला जातो. जैवविविधतेचं प्रमाण आपल्या देशामध्ये जास्त आहे. आता जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर अनेक प्रकारच्या वनस्पतींचं, प्राण्यांचे किंवा सूक्ष्मजीवांचे जे आपल्याला डोळ्यांना दिसतही नाहीत असे असंख्य प्रकार जे निसर्गात अस्तित्वात आहे, ते सगळे असंख्य प्रकार म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, जैवविविधता असं म्हणतो. ही जैवविविधता आहे म्हणून आपल्याला मूलभूत गरजा फक्त आपण विचारात घेतल्या, अन्न, वस्त्र, निवारा, तर त्या सगळ्या मूलभूत गरजा ह्या भागवल्या जातात या जैवविविधतेच्या माध्यमातून. आपल्याला अन्न घटक मिळवायचे असतील तर वनस्पतींचा वापर होतो, अगदी प्राणी म्हणजे मासे किंवा जलचर जे आहेत ते आपण खाण्यामध्ये वापरतो. मग ती विविधता आहे म्हणून त्यासारखे घटक आपल्याला काय झालेले आहेत, उपलब्ध झालेले आहेत, त्यासारख्या घटकांची आपल्यासाठी उपलब्धता निसर्गाने केलेली आहे. पण आपण हे सोयीस्कररित्या विसरत आहोत, सोयीस्कररित्या आपण हे सगळं लक्षात घेत नाही. अगदी औषधांची गरज, अगदी सिंपल उदाहरण, कुठेतरी आपल्याला जखम झाली तर घरामध्ये असणारी आपल्या किचनमध्ये असणारी हळद जी आहे ती हळद आपण अँटीसेप्टिक म्हणून वापरतात. आता हे अँटीसेप्टिक आलं कुठून, तर वनस्पतींच्या माध्यमातून, म्हणजे जैवविविधता आहे म्हणून अशा पद्धतीची आपल्याला काय झालेली आहे, उपलब्धता झालेली आहे. निवारा बांधायचा झालं तरी आपल्याला अनेक गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. मग अनेक नैसर्गिक संसाधने आहेत ती सुद्धा आपल्याला काय म्हणतात, ह्या जैवविविधतेचा आपल्याला उपयोग होतो असं आपल्याला म्हणतात. पण ही जैवविविधता आज मोठ्या प्रमाणात काय होत चाललेली आहे, नष्ट होत चाललेली आहे. भारताच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर भारतीय वनक्षेत्रातून चित्ताही प्रजाती नष्ट झालेली आहे किंवा आज आपल्याला चित्ताही प्रजाती दिसत नाही. का दिसत नाहीये, तर आपण वनांचं विभाजन केलं आपल्या गरजेसाठी. आपल्याला इंडस्ट्रियल एज झोन उभारायचं आहे, आपण डिव्हायडेशन केलं वनांचं. आपल्याला काय म्हणायचं, धरण प्रकल्प करायचे आहेत, धरण प्रकल्प उभारायचे आहेत आपल्याला पाण्याच्या सोयीसाठी, तर आपण वनक्षेत्रांचं डिव्हायडेशन केलं. असं जे डिव्हायडेशन केलं त्यामुळे तो मोठा एरिया आपण स्मॉल स्मॉल घटकांमध्ये काय केला, डिव्हाइड केला, आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्या जे काही अधिवास म्हणतो म्हणजे त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते आपण काय केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे, त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे, आणि त्यामुळे चित्ताही प्रजाती आपल्या भारतातून नष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. इतर जगातल्या इतर जंगलक्षेत्रामध्ये आपल्याला आढळते, पण आपल्या वनक्षेत्रामध्ये मात्र त्याचं पूर्णतः आपल्याला दिसणे बंद झालेलं आहे. मारढोक सारखा पक्षी आपल्यामध्ये आपल्या भारतातला तो आज धोक्यात आलेला आहे, कारण आपण जे अतिक्रमण करत चाललेलो आहोत वनक्षेत्रांवर त्याचा परिणाम म्हणून ही संख्या कमी झालेली आहे. गिधाडासारखी प्रजाती आपल्याकडे धोक्यात आलेली आहे, कारण आपण जी रसायनं वापरतो त्या रसायनांच्यामुळे ह्या प्रजातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. जे काही जनावरांसाठी वापरली जाणारी रसायनं आहेत ती रसायनं या पक्ष्यांच्या शरीरात साठत गेली आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही त्याचे तो पक्षी जे अंडे घालतो त्याच्या
अंड्यांचं कवच हे पातळ बनत गेलं आणि ते उबवताना पातळ कवच असल्यामुळे उबवण्यापूर्वीच ती अंडी फुटून जात असे आणि त्यामुळे नवीन पिल्लांची निर्मिती होत नाही आणि त्यामुळे ह्या प्रजातीचं सुद्धा अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. भारतामध्ये फक्त 5% प्रमाण राहिलेलं आहे या प्रजातीचं. 95% आपण काय केलेलं आहे, आपल्या कृतीमुळे नष्ट केलेलं आहे. दक्षिण भारतातील हत्तींचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. त्याचं कारण फक्त वनांचं विभाजन किंवा वनांवर आपण केलेलं अतिक्रमण हीच समस्या आहे. म्हणजे असे अनेक प्रकार आपण करत चाललेलो आहोत आणि त्याचा परिणाम नैसर्गिक घटकांवर होतो आणि त्याचा परिणाम म्हणून परत आपल्यालाच समस्या फेस कराव्या लागतात. आणि म्हणून आपल्या अस्तित्वासाठी ह्या नैसर्गिक घटकांना वाचवणे किंवा नैसर्गिक घटकांचं संवर्धन करणे आपली गरज आहे आणि त्यासाठी ते संवर्धन कसं करावं यासाठी आपल्याला या पर्यावरण शिक्षण विषयाच्या अभ्यासाची गरज आहे. पर्यावरण शिक्षण विषय अभ्यासत असताना समस्या आपण जाणून घेतो, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे जाणून घेतो, प्रत्येक घटकाची नेमकी स्थिती काय आहे आणि त्याचा आपल्यावर किंवा इतर सजीवांवर काय परिणाम होणार आहे हे आपल्याला या सगळ्या अभ्यासातून लक्षात येतं. म्हणून तुम्हाला हा कंपल्सरी जो सब्जेक्ट केलेला आहे तो त्यासाठीच की तुमच्या एजमध्ये तुम्ही जर ह्या समस्या जाणून घेतल्या तर भविष्यात तुम्ही त्याच्यावर काय करू शकता, उपाययोजना करू शकता. आता तुम्ही म्हणाल, मॅडम मी सगळ्याच समस्येचा भाग सांगितला, तर काही देश जे आहेत ते यासाठी महत्त्वपूर्ण काम करतात, महत्त्वाची भूमिका बजावत आहेत आणि त्याचंच एक उदाहरण सांगून आपण आजचं लेक्चर काय करतोय कन्क्लूड करतो. भूतान हा छोटासा देश आहे, अगदी छोटा देश, जो आपल्या भारताजवळ आहे. भारत आणि चायना ह्या दोन मोठ्या देशांच्या मध्ये त्याचं अस्तित्व आहे. अगदी लोकसंख्येने कमी असणारा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने कमी असणारा, छोटा असणारा असा हा देश आहे. पण जागतिक दृष्ट्या किंवा पर्यावरणीय दृष्ट्या जर त्याचा विचार करायचा झाला तर पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय चांगलं कार्य केलेला किंवा पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्य केलेला हा देश म्हणून गणला जातो किंवा ओळखला जातो. या देशाने नेमकं काय केलं बघा, तर या देशाने देशातल्या जे काही भूमिक्षेत्र आहे त्या भूमिक्षेत्रावर वनक्षेत्रांचं प्रमाण वाढवलं. वनक्षेत्र जवळजवळ त्या देशामधल्या भूमीवर 72% आहे. आपल्याकडे ऍक्च्युली भारतात 33% तरी असणे आवश्यक आहे, पण आपण करत असलेल्या अतिक्रमणामुळे आपण ते 18% आणलेलं आहे. पण हा एकमेव देश आहे की त्या देशाने 72% वनक्षेत्र काय केलेलं आहे, वाचवलेलं आहे किंवा वनक्षेत्राची निर्मिती केलेली आहे. त्यातला बराचसा भाग हा मॅनमेड आहे, म्हणजे त्यांनी स्वतःहून तयार केलेलं हे क्षेत्र आहे. हा देशाचा विकास मोजत असताना प्रत्येक देश आपण GDP च्या आधारे करतो, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टच्या आधारे आपण काय करतो, विकास मोजतो. म्हणजे आर्थिक उपलब्धता किती आहे, त्या देशाने किती विकास केला आर्थिक तत्वावर याच्यात मोजत असतो. पण हा एकमेव देश आहे की जिथं ग्रॉस हॅपीनेस मोजला जातो, ग्रॉस हॅपीनेस ऑफ म्हणजे त्या देशामधला मोजला जातो आणि त्याच्यावर आधारित त्या देशाने किती विकास केलेला आहे हे ठरवलं जातं. हे करत असताना त्यांनी असा उल्लेख केलेला आहे, जे काही तुम्हाला अगदी बघायचं झालं तर टेड टॉक मध्ये ह्या देशाने केलेल्या कार्यासाठी कार्य जे आहे ते टेड टॉकच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळं समजेल. ते जर माहिती बघितली तर तुम्हाला त्या देशाची संपूर्ण माहिती समजेल, त्यांनी काय केलेलं आहे, कशा पद्धतीने बदल केला. त्यांनी जे निर्माण केलेले वनक्षेत्र आहे त्याचा फायदा त्यांनाच नाही तर आपल्यालाही होतो. तर जागतिक तापमान वाढ ही जी आपण समस्या बघितली त्याच्यामध्ये त्या छोट्या देशाचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही, पण त्याचा जागतिक तापमान वाढीचा इफेक्ट त्या देशाला पण भोगावा लागणार आहे, कारण इफेक्ट हा ग्लोबली होणार आहे. तर त्या देशाने निर्माण केलेलं वनक्षेत्र आहे ते मात्र काय करणार आहे, कार्बन ऍब्सॉर्ब करणार आहे. त्यामुळे कार्बन न्यूट्रल कंट्री म्हणून याला ओळखलं जातं. 2009 त्यांनी हे सांगण्याचा सगळ्यांना प्रयत्न केला. COP 15 किंवा COP 15 हे जी काही समेट झाली देशांची, त्याच्यामध्ये त्यांनी तसा उल्लेख केला की आम्ही कार्बन न्यूट्रल झालेलो आहे, पण त्यावेळेस आपण लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर 4 आणखीन एक परिषद झाली, त्याच्यात मात्र त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे संपूर्ण देशाचं लक्ष गेलं की जर वनक्षेत्रांचं प्रमाण वाढवलं तर आपण कार्बन न्यूट्रल करू शकतो, कार्बन मिनिमाइज करू शकतो.
आणि कार्बन विनिमय झाला तर ही मोठी समस्या जी आपण फेस करणार आहोत भविष्यात ती अगदी थोड्या अंशी आपल्याला नियंत्रित करता येईल. त्यामुळे कार्बन न्यूट्रलच्या दृष्टीने वनक्षेत्र वाढवणे आणि त्यासाठी अनेक पद्धतीचे बदल करणे आवश्यक आहे. तिथं जी ऊर्जा वापरली जाते ती रिन्युएबल ऊर्जा वापरली जाते, म्हणजे आपल्यासारखं पेट्रोल डिझेल न वापरता वाहनांसाठी बॅटरी म्हणजे इलेक्ट्रिक बाईक्स किंवा इलेक्ट्रिक कार्सची त्यांनी निर्मिती केलेली आहे. तर कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने तिथे केलं जातं, नैसर्गिक स्रोतांचा योग्य पद्धतीने वापर केला जातो, म्हणजे आहे म्हणून अतिरिक्त वापरणे हा जो प्रकार आहे तो न करता योग्य पद्धतीने वापर केला जातो. त्यामुळे कार्बन न्यूट्रल म्हणून हा देशाला ओळखलं जातं. तर अशा पद्धतीचं काम सुद्धा आपण करू शकतो. तर ह्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्याच्यावरच्या उपाययोजना कशा पद्धतीने करू शकतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला या विषयाचं महत्त्व म्हणजे काय म्हणायचं ह्या विषयाचा अभ्यास करणे गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण हा विषय अभ्यासतो. पुढील काही लेक्चरमध्ये आपण टॉपिक वाईज टाटा पॉईंटची माहिती घेणार आहोत. तर आज आपण फक्त हा समस्या आणि काय करू शकतो याबद्दलची माहिती. धन्यवाद.